कन्नड़ शक्ति नहीं चलेगी। नाही कुणाच्या बापाचे, नाही कुणाच्या बापाची, नाही चलेगी, नाही चलेगी, दादागिरी नाही चलेगी, नाही चलेगी, नाही चलेगी, दादागिरी नाही चलेगी, नाही चलेगी, नाही चलेगी, जरा पडे मग पडे मग। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। इत्तेहाद न्यूज़ में आप सभी का खैर मकदम है। आज कुछ मराठी तंजीमों की जानिब से और खुसूसन महाराष्ट्र एकीकरण समिति की जानिब से डीसी दफ्तर में पहुंचकर उन्होंने अपना मुतालबा पेश किया और जिस तरह से मराठी बोर्डों को निशाना बनाया जा रहा है उस पर उन्होंने एतराज किया। साहेब आज तुम्ही इथे आलेला मराठी बोर्डांना घेऊन जे टार्गेट केलं जाते त्याबद्दल तुमचं काय डिमांड आहे तुमची? नाही, आम्हाला जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत मराठी म्हणून शांततेने जगू द्या एवढी माफक आमची मागणी आहे। कर्नाटकाच्याच हायकोर्टानं दोनदा निकाल दिला आहे। चक्क बेंगलोरमध्ये संतूर आणि वोडाफोननं ह्या कानडी जे गुंड आहेत त्यांना इथल्या सारखा दबाव तिथं घालण्यात येत होता। बेंगलोरमध्ये त्यांनी केस घातली हायकोर्टात आणि ते जिंकली आणि कोर्टानं सांगितलं की कुणालाही तुम्ही व्यावसायिक फलक एखाद्या पर्टिक्युलर भाषेत लावा म्हणून तुम्ही फोर्स करू शकत नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। त्यामुळं आम्ही सुद्धा जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या भाषेत जगू द्या एवढी माफक अपेक्षा आहे। जेव्हा 2004 सुप्रीम कोर्टानं आमची केस दाखल झाली तेव्हासुद्धा सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं की जोपर्यंत प्रश्न सुटत नाही याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सीमाभागातली परिस्थिती जैसे थे ठेवा। पण आपण बघतो रोज वेगवेगळ्या पद्धतीनं मराठीचा गळा घोटून इथं कन्नड सक्ती करून मराठी ओळख बेळगावची पुसण्याचं काम कर्नाटक शासन करत असतं आहे। लोकशाहीनं संविधानानं दिलेले जे आमचे मूलभूत अधिकार आहेत त्यांच्यापासून आम्हाला वंचित ठेवलं जात आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वर्षानंतर म्हणजे 2012 मला वाटतं अटल बिहारी वाजपेयींनी एकदा प्रयत्न केला होता, तसं इंदिरा गांधींनी सुद्धा प्रयत्न केला होता। पण भाजपची सत्ता आहे म्हणून खास बोलतो आहे, 2012 वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेला त्यांनी प्रयत्न केला, त्यानंतर 2002 मी चुकत नसेन तर त्यानंतर मला वाटतं कोणीच प्रयत्न केला नव्हता। परवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दोन्ही राज्याच्या काही प्रतिनिधींना बोलवून बैठक घेतली होती, कुठल्याही प्रकारची सक्ती करू नका, बेळगाव द्यायला कोणाला अडवू नका अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी दोन्ही राज्यांना केलं होतं। पण ते करून सुद्धा आम्हाला मेळावा घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करण्यासाठी सुद्धा मजाव केला जातोय। म्हणजे कुठं राहतोय मी हा प्रश्न आहे, म्हणजे याच्यापेक्षा इंग्रजांचं पारितंत्र बरं होतं की काय असा प्रश्न आम्हाला पडू लागला होता। म्हणजे स्वातंत्र्यानंतर जर आम्हाला आमच्या मूलभूत अधिकारांसाठी झगडावं लागतंय, आम्हाला सदा आंदोलन आम्हाला निदर्शनं करू देत नाही, ती लोकशाहीने दिलेली मूलभूत घटक आहेत, ती जर मिळत नसतील तर मग इथं जगणं कशासाठी? आणि तुम्ही ज्या वेळेला भारतीय राज्यघटनेचा भाग म्हणून ज्या वेळेला आमच्यावर असे अत्याचार करता त्यावेळेला तुम्हाला काही नवीन संविधान लिहून दिले काय केंद्रानं? हे हा मला त्यांना खऱ्या अर्थानं सवाल करायचा आहे। मी तुम्ही बऱ्याच काही गोष्टी आता बोलला, मला असं वाटतं की एक 60-70 वर्षाचं हे आंदोलन आहे, तर 60-70 वर्षाच्या आंदोलनाची धार कुठंतरी बोथट झाली असं वाटतं आहे। तर याला सध्याच्या परिस्थितीत बघायचं असेल तर तुमचे स्वतःचेच मराठी लोक राष्ट्रीय पक्षाचे लागून चालून करत असल्याचं निदर्शनाला येत असतंय, तर कुठंतरी हा डबल स्टँडर्ड असं वाटत नाही? नाही, ह्याला सर्वस्वी वेळ जबाबदार आहे। एक वेळेला निर्विवाद वर्चस्व असलेली काँग्रेस जर या परिस्थितीला येऊ शकते तर आम्ही तर एवढीशी संघटना आहे। कालाय तस्मैन महामंतात, जसा काळ बदलतोय तसे लोकांचे विचार बदलतात, लढाईची धार बोथट होणं हे सर्वस्वी वेळेचा परिणाम आपण म्हणू शकतो, कारण 64 वर्ष खूप खरं फक्त याला वेळेला मी दोष देऊन चालेल का? नाही, स्थानिक राजकारण सुद्धा याला महत्वाचं आहेच, पण 64 वर्ष एखादा लढा टिकून राहणं आणि आजही तितक्या इंटेन्सिटीनं तितक्या आक्रमकपणे जरी नसले तरी लोक अजूनही लढत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि बेळगाव सारख्या ठिकाणी अजून म्हणजे दोन राज्यांमधला वाद जर मिटत नसेल, देशानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केलेला आहे, अमृत महोत्सव साजरा करत असताना अजून मूलभूत अधिकारांसाठी दोन राज्य भांडत असतील तर याच्यापेक्षा थट्टाक्रूर लोकशाही बरेच लोक स्वतःला मराठीचे एक समर्थक असल्याचे बोललं जाते, परंतु कुठंतरी भाजपा किंवा काँग्रेसच्या मागं फिरत असल्याचं चित्र दिसतंय। तर हे आंदोलन यशस्वी कसं होऊ शकेल?
बघा माझी त्यांना खास करून विनंती आहे, तुम्ही हा विषय काढला बरं झालं. ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली त्याच्यानंतर रूपांतर महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये झालेलं, त्या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये कम्युनिस्टांपासून जनसंघापर्यंत सगळ्या विचाराची, सगळ्या पक्षाची, सगळ्या संघटनांची लोकं एकत्र येऊन फक्त महाराष्ट्र धर्मासाठी त्या ठिकाणी तो लढा उभा केलेला. प्रबोधनकर ठाकरे असो किंवा त्यांच्यानंतर जे आमचे या चळवळीतले नेते झाले त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय लोकांनी हा लढा जिवंत ठेवलेला. आता सुद्धा समितीनं ठेका घेतलेला नाही. समिती म्हणजे फक्त चळवळीचं माध्यम आहे. राष्ट्रीय पक्षात असणाऱ्या मराठी भाषिकांना कोण आवडले आढवलेला नाही आहे. मी तर म्हणतो की त्यांनी डोक्यावर घ्यावं. त्यांनी त्या पक्षात काम करत असल्यामुळे त्यांचं जर ऐकत असतील ते पक्षाची नेतृत्व करणारी लोकं, तर त्यांनी ते आंदोलन घ्यावं. मराठी भाषिक म्हणून किंवा मराठीचा सन्मान करणारा एक सामान्य मराठी माणूस म्हणून आम्ही नक्कीच त्या आंदोलनात त्यांच्या सहभाग. कारण सध्या आम्ही कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा बघतो की मराठी महापौर आणि उपमहापौर असं असताना केव्हाही असं जेव्हा आंदोलन छेडलं जातं तर त्याकडून कोणतंही एक हे स्पीच दिली जात नाही किंवा त्यावर काही प्रतिक्रिया दिली जात नाही. हा फरक आहे राष्ट्रीय पक्षातला आणि एका स्वतंत्र संघटनेतला. मुळात महाराष्ट्र एकीकरण समिती जेव्हा सत्ता होती त्यावेळेला दोनदा त्यांनी कॉर्पोरेशन महापालिका आमची बरखास्त केली फक्त आम्ही आमच्या मागणी केल्या म्हणून. आता राष्ट्रीय पक्षाची बंधनं एवढी आहेत ती चौकट पार करून ते जाऊ शकत नाहीत किंवा अन्यथा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते हेच मराठी भाषिकांना समजवण्याचं आम्ही काम करतोय. तुम्हाला मराठी म्हणून सन्मानानं जगायचं असेल तर हा ही चळवळ पहिल्यांदा आपण संपवून आपले हक्क मिळवून त्याच्यानंतर वाटेल त्या पक्षात तुम्ही काम करा अशी मी विनंती त्यांना करतो. हा लढा आता काय निर्णायक याच्यावरती येऊन थांबला असं वाटतंय तुम्हाला? नाही, निर्णायक टप्प्यात आहेच, अंतिम टप्प्यात लढा आहे म्हणतोय. म्हणून तर मी इंटेन्सिटीनं सांगतोय की लोकांनी या चळवळीत आता झोपून घेऊन काम केलं पाहिजे. राष्ट्रीय पक्षाचा प्रभाव वाढत असताना धार्मिक राजकारण करून केंद्रात एक हाती सत्तेत बसलेल्या राजकारण्यांना हे प्रादेशिकमध्ये संपवल्याशिवाय त्यांना सुद्धा त्यांचं तिथे इस्पित साध्य करता येत नाही. पण मी काय म्हणतो, हे सकारात्मक दृष्टिकोनातून संपवले किंवा याच्यातून तोडगा काढला तर सगळीच लोकं त्यांच्याबद्दल सकारात्मक विचार करतील. त्यांनी जर हुकुमशाही पद्धतीनं आपले निर्णय जर लोकांवर लादून आमच्यासारख्या संविधान मानणाऱ्या लोकांवर अन्याय करत असेल तर मग आम्ही न्यायाची अपेक्षा कुणाकडे ठेवायची? पंतप्रधान किंवा केंद्रातील सत्ता ही पूर्ण देशाची असते, ती फक्त एका पक्षाची नसते, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. काल लक्ष्मी हेबाळकरांचं जे भाषण झालं त्याबद्दल काय? बघा, बेळगाव आणि मराठी हे काय वेगळं समीकरण नाही आहे. बेळगावसह सीमाभाग हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे, त्यांनी मान्य केलेला आहे. हेच जी जाणीव ही कन्नड संघटनांना झाली पाहिजे. त्यांनी येऊन इथं अयोयो अन्याय म्हणून चन्नमा चौकात डझनभर लोक येऊन छाती बडवतात. पण बेळगाव तुम्ही त्यांचे जुने सातबारे त्यांनी स्वतः काढून बघावे, ते कुठल्या भाषेत आहे, त्यांनी तिथं राज्य कुठलं होतं, बॉम्बे प्रेसिडेन्सी बॉम्बे राज्याचा भाग ते होते त्या ठिकाणी, त्याची जाणीव त्यांना झाली पाहिजे. आणि मराठी भाषिकांवर जो अन्याय करतात तुम्ही पूर्ण कर्नाटकात वाटेल ते करा, आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. प्रादेशिक अस्मिता राहिलीच पाहिजे, प्रादेशिक प्रश्नांवर आवाज उठलाच पाहिजे, पण दुसऱ्या भाषेवर अन्याय न करता तो झाला पाहिजे, एवढं आमचं मत आहे. सीमा प्रश्नाहून थोडं बाजूला होऊन मी राष्ट्रीय ह्याच्यावर बोलेन की काल बिल्किस बानो प्रकरणात जो सुप्रीम कोर्टचा जो निर्णय आला त्याबद्दल काय? नाही बघा, केंद्रीय यंत्रणाच मुळात वेगळ्या पद्धतीने काम करत असताना आम्ही त्याच्यावर भाष्य करणं सुद्धा मला काहीतरी वेगळं वाटतंय. काहीतरी ह्याच्यात आता वेगळ्या पद्धतीने म्हणजे कोर्ट बी काय आता हे राजकीय नेत्यांच्या दबावाखाली निर्णय घ्यायला? नाही, साहजिकच आहे. आता साधं महाराष्ट्राचा जर तुम्ही सत्ता संघर्ष बघितला, वेगवेगळ्या चाल ढकली करून वेगवेगळे आडेवेडे घेऊन फक्त वेळ काढूपणाचं काम चालू आहे. खरं तर हा एवढा मोठा विषय नव्हता. पक्ष कुणाचा किंवा पक्षाची घटना काय म्हणते हे ह्याचा अभ्यास करून खरं तर त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय द्यायला पाहिजे होता. पण इतका वेळ काढूपणा चालू आहे आणि त्यावर फक्त सुप्रीम कोर्ट सुद्धा त्यांना कुठेतरी मदत करते हे स्पष्ट दिसते. त्यामुळं केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर हा काय केंद्रीय सत्ता करतायत हे काय मी सांगण्याची गरज नाही, हे प्रत्येक लहान मुलाला कळालेलं नाही. कारण गुजरात हायकोर्टनं जो ज्या प्रकारे निर्णय दिला होता की ज्या बलात्कारित 11 जण होते त्यांना त्यांनी माफीनामा देऊन त्यांना जे रिलीज केलेलं त्यावर सुप्रीम कोर्टनं हा निर्णय त्यांनी द्यायचा नव्हता असे त्यांनी तंबीसुद्धा दिलेले, बरेच काही गोष्टी त्यांनी सांगितल्यात. तर हे जे तफावत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये जे दिसायला आहे कुठंतरी राजकीय पक्ष ह्या ज्युडिशियल सिस्टमला ऑपरेट करायला तसं नाही. राजकीय म्हणजे राज्य आणि केंद्रीय जे सत्ताकारण आहे ते काही वेगळ्या पद्धतीने चाललं आहे. सांगितलं तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो या पद्धतीने त्यांचं चालू आहे. फक्त लोकांना खेळवण्याचं काम त्या ठिकाणी, इवन न्यायदेवतेवर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रश्न अशा वेळेला पडत असतो.
नाही तुम्ही म्हटल्यासारखं जर न्याय देवताच जर ह्या प्रकार दबावाखाली वावरत असेल आणि निर्णय घेत असेल तर सामान्य माणसानं कुणावर भरोसा ठेवा. बघा आता 2004 आमचा हा संयुक्त महाराष्ट्राचा दावा सुप्रीम कोर्टात दाखल झाला आहे, त्याची साधी साक्ष सुद्धा अजून झाली नाही. इतके म्हणजे मला वाटतंय 2 वर्षापासून साध्या तारखा आमच्या पडत नाहीत. वेगवेगळ्या पद्धतीनं कोर्टात सुद्धा चालढकलीचं काम चालू आहे. कर्नाटक सरकार सरळ सरळ वेळ काढूपणाचं काम करत असताना इतका महत्त्वाचा प्रश्न, दोन राज्यांमधला संघर्ष थांबवण्यासाठी केंद्रानं पावलं उचलण्याची गरज होती, पण त्याच न्यायव्यवस्थेचा वापर करून त्यांनी दोन्ही राज्यांना खेळवण्याचं काम करत आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बहुत बहुत शुक्रिया. येथे शुभम शेळके साहब, उन्होंने कई सारे सवाल आपका बेबाकी के साथ जवाब दिया. इत्तेहाद न्यूज देखने के लिए शुक्रिया. अल्लाह हाफिज़.